आजच्या काळामधील जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला 1 2 3 4 या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करतायत. मुरांबा सारख्या बहुचर्चित आणि नावाजलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक वरुण नार्वेकर याचा हा पुढील चित्रपट कधी येणार याची अनेक दिवस प्रेक्षक आणि मीडियाला सुद्धा वाट पाहावी लागली होती आणि आता 1 2 3 4 या चित्रपटाच्या घोषणेने ही उत्सुकता अधिकच वाढली. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी आपलं मत व्यक्त केलंय आणि चित्रपट का तयार केलाय ह्याचं देखील स्पष्टीकरण दिलं आहे. लेखक दिग्दर्शक म्हणून असं कायमच वाटतं ना की आपण आत्ताच्या समाजामध्ये घडणाऱ्या माणसांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा काहीतरी वेगळं कसं सांगता येईल आपल्याला. त्याच त्या आपण म्हणूया की प्रश्नांमध्ये त्यांना न गुंतवता एखादा खूप चमत्कारी प्रश्न जर का एखाद्या कपलच्या समोर आपण टाकला तर त्यांना त्याची रिॲक्शन काय असेल. सो आत्ता आपण ओव्हरऑल ट्रेंड असं पाहतोय की बाळाला जन्म देण्याकडे फार कल नसतो लोकांचा. कित्येक कपल्स असतात की जे पेट प्रेफर करतात. सो त्यामुळे अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये जिथे एक प्रकारे प्रजनन क्रिया याच्याकडेच थोडंसं दुर्लक्ष होतं ठरवून होतं कित्येकदा आणि मला कम्प्लिटली रिस्पेक्ट आहे अशा कपल्सबद्दल जे ठरवतात की आपण बाळ नाही होऊ द्यायचं. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर का तुम्ही 4 बाळं होणार आहेत अशा कपलची गोष्ट सांगितली तर ती खूप जास्त लोकांना बघायला आवडेल असं वाटत होतं. आणि पुन्हा आता आपल्याकडे ना असा एक ट्रेंड आहे की पटकन लोकं ठरवतात की ठीक आहे OTT वरती बघता येईल. पण आम्हाला पुन्हा अशी कथा सांगायची होती की जी लोकांना थिएटरमध्ये जाऊन बघायला कदाचित आवडेल की ही 4 बाळांचं काय होणार आहे यांचं हे आपण थिएटरमध्ये जाऊन बघूया. सो त्या पद्धतीने पण विचार करून आम्ही त्या प्रकारे फिल्म केलेली आहे. त्याचा कलर पॅलेटचा त्या पद्धतीने विचार केलेला आहे की जेणेकरून लोकांना थिएटरचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने येईल. सो असा सगळा विचार करून ही फिल्म केली. वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी ही नवी जोडी या अनपेक्षित सरप्राईजला कसं सामोरं जात आहेत हेच बघणं प्रेक्षकांसाठी गमतीदार असणार आहे. आपल्याला दरवेळी नवनवीन भूमिका करायला आवडतात त्यामुळे या चित्रपटासाठी आणि या भूमिकेसाठी मी लगेचच तयार झाले असं मत वैदेही परशुरामी यांनी व्यक्त केलं आहे. वरुण नार्वेकर सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती आणि ही इतकी कमाल टीम आणि इतकी कमाल कॉन्सेप्ट होती की माई म्हणायचं काही कारणच नव्हतं. म्हणजे कुणीतरी मूर्खच असेल की अशी संधी सोडेल कुठल्याही कारणासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय खूप पटकन झाला माझ्यासाठी. आणि तुम्ही म्हणालात तसं की मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्याचा माझा मानस असतो कायमच आणि अशा ह्याच्या जेव्हा इतकी भन्नाट कॉन्सेप्ट येते तेव्हा मला असं वाटतं कलाकार म्हणून तुम्हाला आनंद तर होतोच पण ते किती चॅलेंजिंग जाणार आहे हेही जाणवतं आणि त्यांनी आणखीन जास्ती स्फूर्ती मिळते अशा एखादा रोल असं एखादं पात्र निवडण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रोसेस माझ्यासाठी खूपच सोपी होती. वरुणचा फोन आला आणि मी लगेचच हो म्हटलं आणि सिनेमाच्या शूटच्या दरम्यान सुद्धा मला खूपच मजा आली आहे आणि ती सगळी मजा आय थिंक स्क्रीनवरती ट्रान्सलेट झाली आहे होपफुली. 1 2 3 4 हा चित्रपट जितका यंग जनरेशनसाठी आकर्षक आहे तितकाच तो सर्व कुटुंबासाठी सुद्धा एक मेजवानी ठरणार आहे कारण प्रत्येक जोडप्याबरोबरच सर्व कुटुंब या प्रवासामध्ये सहभागी होत असतं आणि याच कुटुंबाचा भाग म्हणून या दोघांबरोबर मराठीमधील दमदार कलाकार ज्यामध्ये मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि इतर कलाकार या कथेमधील कुटुंबाचा प्रमुख भाग म्हणून असणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल मृणाल कुलकर्णी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. आई झालेली आहे आणि खूप लवकर वयामध्ये आई झालेली आहे. एका आईचा आणि एक सिरियस दृष्टिकोन या संपूर्ण चित्रपटाला किंवा प्रत्येक कॅरेक्टरला एक कुठेतरी जमिनीवर आणण्याचं काम की हा तुम्ही खूप पॉझिटिव्हली विचार करताय पण हा ही विचार करा असं सांगणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि मला वरुण बरोबर, निपुण बरोबर, वैदिक बरोबर, या करण बरोबर सगळ्यांबरोबर काम करायला करायची इच्छा होती आणि ते मिळालं आणि इतक्या छान पद्धतीत मिळाल्याचा खूप आनंद आहे. आणि वरुण आणि निपुण हे विनोदी चित्रपट करतायत हीच माझ्यासाठी एक खूप छान निवड होती. मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे आजचे भारतामधील नावाजलेले स्टार्स करण सोनावणे हा चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करतोय. करण पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये एक मुख्य भूमिकेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे. याबाबत करणने आपलं मत देखील व्यक्त केलं. निपुणचा मित्र याच्यात साकार करतोय. दाढी ज्याचं नाव आहे त्याचं तेच नाव आहे पुढे चित्रपटात. मेबी पार्ट 2 मध्ये त्याचं खरं नाव करेल पण सध्या तरी त्याचं दाढी असं कॅरेक्टर आहे. आणि आम्ही दोघे एकदम घट्ट मित्र आहोत आणि आम्ही दोघेच आहोत एकमेकांसाठी, अजून कोणच नाही आहे आमच्या इथे.
सो निपुण म्हणजे निपुणला कधी मदत लागली तर तो माझ्याकडे येतो, मला काय मदत लागली तर मी त्याच्याकडे येतो. मदत होत नाही पण आम्ही एकमेकांकडे जातो की आम्हाला असं वाटतं की मदत होईल. पण ते जे आश्वासन आहे की ह्याच्याकडे जाऊन मला बरं वाटेल ती आमची जोडी आहे. जसं मी आधी पण बोललेलो की वैदही आणि निपुणची जी जोडी आहे तशी आमची दोघांची जोडी आहे आणि त्याच्यात आम्ही दोघे धमाल करतो, मस्ती करतो. त्यांचे जे डिसिजन्स आहेत या म्हणजे चार बाळांना घेऊन त्या बाबतीत तो माझ्याकडे येऊन त्या बाबतीत डिस्कस करतो. त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, त्याच्याबद्दल मी त्याला काही सल्ला पण चांगला नाही देऊ शकत, पण तरी त्याला बरं वाटतं. मी त्याला काही शॉक देतो, तो भडकतो माझ्यावर, पण तरी परत तो माझ्याकडे येतो. आणि ते आहे अशी म्हणजे सगळ्यांची मैत्री अशीच असते.